सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं रविकांत तुपकरांनी सांगितलंय. तर सरकारला 15 दिवसाचा मुदत दिली आहे, 15 दिवसाची वेळ दिलेली आहे, त्यानंतर आम्ही थांबणार नाही असं देखील तुपकरांनी म्हटलंय. तर 14 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिल्याचं यावेळी तुपकरांनी म्हटलंय. तर सोयाबीन कापसाच्या दरवाढी संदर्भात तुपकर मात्र आक्रमक झालेत. नुकसान भरपाईची सरसकट मदत करा असं देखील रविकांत तुपकरांनी म्हटलंय. तर हेक्टरी मदत नको अशी देखील मागणी तुपकरांनी केली आहे. तर आगामी काळात मागण्या मान्य न केल्यास नागपूरच्या अधिवेशनात धडकणार असा इशारा देखील रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे. 14 डिसेंबरपर्यंत सरकारला रविकांत तुपकर यांनी आता मुदतवाढ दिलेली आहे. 15 दिवसाची मुदत सरकारला आम्ही देतोय. आजची तारीख 29, आम्ही एक 14 डिसेंबरपर्यंत वाट बघू. 14 डिसेंबरपर्यंत दिलेला शब्द जर का सरकारने पूर्ण केला नाही तर मग मात्र याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. आणि अधिवेशन काही तोपर्यंत संपत नाही. जर 14 डिसेंबरपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर आता पुढची आगेकूच ही नागपूरच्या अधिवेशनावर आमची राहील. पुढची लढाई ही नागपूरला मैदानामध्ये होईल असं आमचं सगळ्या शेतकरी बांधवांचं ठरलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.